नमस्कार, मी शर्मिला. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि आज फलटणमधला आठवडी बाजार असतो. जसं की प्रत्येक गावाचा एक वार ठरलेला असतो त्याप्रमाणेच आमचा रविवारी आठवडी बाजार असतो. तर आसपासचे भरपूर जे गावं असतात त्या गावाकडून जे शेतकरी लोक असतात तर ते शेतकरी लोक भरपूर सारे आज संडेला म्हणजे रविवारी बाजारात भाजीपाला विकायला घेऊन येतात, व्यापारी असतात. तर कसा आहे आठवडी बाजार आमच्या फलटणचा तर तो आज आपण बघणार आहोत. तर जाऊयात तिथं आणि मग आपण बोलूयात. आणि एक गोष्ट सांगायची होती की आपण बाजारात गेल्यावर बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे पैसे सुट्टे नसतात आणि त्यामुळे भरपूर सारा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मी भरपूर सारे सुट्टे पैसे घेतलेले आहेत, जेणेकरून तिथं गेल्यानंतर आपल्याला सुट्टेच्या वेळेस पैसे द्यावे लागतात. ते 2-3 रुपये वरचे असतात, ते त्यांच्याकडं पण नसतात आणि आपल्याकडं पण नसतात. तर त्यामुळं आधीच पूर्वतयारी केलेली आहे. बाकी जे 10 रुपये 20 रुपये असे असतात ते पण मी घेतलेले आहेत सुट्टे, आणि हे जे कॉईन लागतात आपल्याला ते पण मी भरपूर घेतलेत. तर बघूयात आपण आठवडी बाजार कसा असतोय आमच्या फलटणचा. चला, तर सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही फलटणचा जो आठवडे बाजार असतो त्याला जाणार आहोत, आणि आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आता आम्ही आलोय. तर त्या रोडला तुम्हाला दिसलं असेल मंडई बसलेली होती. आता अजून आपण पुढे नेक्स्ट चौकात गेल्यानंतर परत तिकडच्या साईडला पण मंडई आहे, तर तिथं गेल्यानंतर बोलूयात. तर आपण पुढच्या चौकात आलोय आणि आता इथं कुठेतरी गाडी पार्क करावी लागेल कारण गर्दी आहे खूप, आणि इथून परत तुम्हाला दिसत असेल गर्दी. या चौकात आणि या साईडला खाली गेले ना तिकडच्या साईडला पण भरपूर, म्हणजे फलटण मधल्या कोणत्या पण रस्त्याला गेलं तर फलटण मध्ये कोणत्या पण रस्त्याला गेलं तर प्रत्येक रस्त्यावरती बसलेले असतात आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे तिकडं या रोडने खाली गेलं, या रोडने खाली गेलं की तिकडं स्टँड आहे एसटी स्टँड, आणि त्या साईडला तुम्हाला जे काही रोप वगैरे असतील तर ती सगळी रोपं तिकडच्या साईडला मिळतात. म्हणजे वांग्याची रोपं असतील, मिरचीची रोपं असतील, कांदा वगैरे त्याची रोपं असतात ते. तर आपण उतरूयात आणि त्यानंतर बघूयात मग मंडई कशी आहे ती. भरताचं वांग घ्यायचं काय ते डीमच दिसतात ना. डीमच आहे, डीमच हो भाजी करतात त्याची. तर रविवारचं जेव्हा आम्ही बाजाराला येतो ना त्यावेळेस या भैयांकडे नेहमी येतो कारण ह्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. म्हणजे बाहेरच्या राज्यांमध्ये वगैरे जे लोकांच्या भाज्या खातात ते, तर त्या भाज्या यांच्याकडे भरपूर असतात. आम्हाला यायला उशीर झाला, त्याच्यामुळे बऱ्यापैकी भाज्या संपलेल्या आहेत, पण जेवढ्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते. जेवढ्या भाज्या आहेत ते आपण बघूयात आणि घेऊयात काय काय भाज्या आहेत ते. तर रानभाज्या ज्या असतात ना तर त्यातला हा प्रकार आहे कार्टुल. हे पाऊस जेव्हा पडतो ना त्यावेळेस ह्या भाज्या मिळतात, तर हे डोंगरावरती वगैरे पावसानंतर येतात ह्या. तर हा एक कार्टुलाचा प्रकार आहे आणि हे पण कार्टुलच आहे. काका हे जे काय हे कसं पावशर आहे? 40 रुपये पावशर. आणि हे छोट हे 40 आणि हे 50 का? चांगलं कोणतं लागतं खायला? हे आहे ना हे कार्टुल, हे 40 रुपये पावशर आहे आणि मी छोटं दाखवले ते 50 रुपये पावशर आहे. तिकडे आहे पडवल, ते पण किती रुपये पावशर काका? पडवल 30 रुपये पावशर. आणि हे वांगी कशी आहेत? 20 ला पावशर 30 ला अर्धा.
आणि ती पलीकडे चवळी येते कशी हा ते कसं आहे पावशर भैया 20 रुपये पावशर आणि पलीकडे डेमसे आहेत ते डेमसे पण 30 रुपये पावशर आहेत. आता आपल्याला यायला वेळ झालाय ना त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी संपलेल्या आहेत यांच्याकडच्या. तर हे घेऊ का पावशर मी हिरवी हिरवी बघून द्या हिरवी बघून पावशर घेतलेत. आणि गाजर किती घेऊ अर्धा किलो घेऊ का गाजर गाजर घेतलेले आहेत अर्धा किलो. हे कसं आहे गाजर आणि हे वांगे मशरूम नाहीये 20 ला 1 वांगे घेतलेलं आहे. छोटं पिल्लू कितीला भैया हे 20 रुपये पावशर. पलीकडं मोठ्या साईजचं आहे पण एवढं मोठं घेऊन काय करणार म्हणून मग हे रताळ कसं आहे 60 रुपये किलो. भेंडी पण घ्यायची भेंडी घेऊ भेंडी द्या पावशर हा पावशर दोन द्या ना घ्या दोघांना दोन चला दुर्वा मंडे घ्यायला आली दुर्वा होय का कांदे काय कुठे चांगले दिसत नाहीतच. कसा आहे राजमा 20 रुपये काल मी आमच्या फलटणचं जे भाजीचं मार्केट आहे म्हणजे रविवारचा जो बाजार असतो आठवडी बाजार तर त्यात आम्ही गेलो होतो आणि तिथं आपण व्हिडिओ केला होता. तर ऍक्च्युली तिथं बराच उशीर झाला त्यामुळे मला व्हिडिओ एंड करता आला नाही तर आता व्हिडिओ एंड करूयात आपण. तर भाजी तर आमच्या इथं अपार्टमेंटच्या शेजारी चांगली फ्रेश भाजी मिळते त्यामुळे भाजीचा असा काही प्रश्न नाहीये. पण आठवडी बाजारात एक जण असतात तर त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात आणि खास त्याच्यासाठी आम्ही रविवारचं तिथं जातो. तर आम्हाला जायला उशीर झाला होता त्यामुळे बऱ्यापैकी भाज्या त्यांच्याकडच्या संपल्या होत्या त्यामुळे सगळ्या भाज्या काही मिळाल्या नाहीत. तर ही काकडी म्हणजे रेग्युलर आपण मोठ्या काकड्या असतात म्हणजे अशा आकाराच्या तर ह्या छान कोवळ्या काकड्या मिळाल्या म्हणून मग ह्या आणलेल्या आहेत. आणि ह्या अशा प्रकारचे वांगे वगैरे किंवा हे डांगर किंवा काशीपुळ भोपळा असं प्रकारचं तर हे छोटं आहे काशीपुळ भोपळ्यातलं वर्जन. तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना हे वांगं असेल एक प्लांट तर या गोष्टी आहेत ना सगळ्यांकडे मिळत नाहीत मार्केटमध्ये त्याच्यामुळे मग आम्ही त्यांच्याकडे जातो. आणि मी कार्टूला पण काल तुम्हाला दाखवलं होतं हे रानभाजी आहे म्हणजे पावसाळ्यात फक्त ही भाजी येते म्हणजे आता तर तशी बऱ्यापैकी अवेलेबल असती बहुतेक शेती वगैरे करतात का काही लोक माहीत नाहीये कारण प्रत्येक रविवारी अवेलेबल असती नाहीतर शक्यतो ही पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेस डोंगराळ भागात ही भाजी येते. बऱ्याच प्रकारच्या भाज्या असतात त्यांच्याकडं सगळ्या मी आणलेल्या नाहीयेत कारण उशीर झाला होता त्यामुळे मी सांगितलं तुम्हाला संपल्या होत्या. आणि ही फरस बी वगैरे पण मार्केटमध्ये सगळ्यांकडेच अवेलेबल नसती त्यांच्याकडं असतीच असते त्यामुळे त्यांच्याकडे थोड्या वेगळ्या भाज्या मिळतात म्हणून मग रविवारच आम्ही जातो भाजी आणायला नाहीतर शक्यतो मग आमच्या अपार्टमेंटच्या शेजारी मिळतं तिथूनच घेऊन येतो आम्ही. त्यानंतर मग आम्ही फळं पण आणली थोडीफार तिथे ही द्राक्ष आहे त्यानंतर हे आपले गावरान पेरू तसले मोठे पेरू असतात ना त्याला एवढी चव नसती. हे पेरू एकदम छान कडक पिवळा दिसत असेल पण एकदम कडक आहे आणि म्हणजे टेस्ट पण एकदम छान असते त्याला. आणि इथं आहेत मोसंबी ॲपल थोडेसे मोड आलेले मूग आणलेले आहेत आणि घेवडा वगैरे बाकीच्या गवारीची भाग शेंग वगैरे तसल्या भाज्या मी काहीच आणलेले नाहीयेत कारण त्या इथं मिळतील त्यामुळे मी परत घेऊ शकते. तर ह्या थोड्याशा राजम्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि इथं आहे डाळिंब बस एवढंच आणलं होतं
तर खास त्या भैयांकडे जाण्यासाठी म्हणून आम्ही रविवारच्या बाजारात जातो, नाहीतर मग आपलं रेग्युलरच चालूच असते. तर एवढ्या सगळ्या भाजीला भाज्या आणलेल्या आहेत मी. आणि तुम्हाला कसं वाटलं आठवडे बाजार आमच्या फलटणचा, तुम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आणखी एक अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.